MSBT तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त MIT कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध. आजच संपर्क करा 7030 07 21 71 7030 09. शहरातील जुने बसस्थानक परिसरातील राधिका लॉजवर सोमवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने छापा टाकत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन लक्ष्मण खंडागळे व आकाश चंद्रकांत वाघ दोघेही राहणार इंदिरानगर वैजापूर अशी कुंटणखाना चालवणाऱ्या 2 संशयितांची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस अधीक्षक मोहक स्वामी यांना जुने बसस्थानक परिसरात राधिका लॉज येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक मोहक स्वामी यांनी पोलीस पथकाला छापा टाकण्याचे निर्देश दिले. यात लॉज भाडे तत्वावर चालवण्यास घेणारा सचिन खंडागळे व त्याचा मित्र आकाश वाघ हे दोघे महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी लॉजवर छापा टाकत एका पीडित महिलेची सुटका केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल व निरोधक असा 35,110 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांविरुद्ध वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधीक्षक मोहक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस हवालदार सर्वदे, पोलीस नायक गादेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जोनवाल, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी केली आहे.